नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. उद्योगाची सवय आणि आवड लागली म्हणजे साहजिकच स्वावलंबन व त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास या गोष्टींची वाढ होत जाते आणि मनात जपून ठेवलेल्या आकांक्षांना नवजीवन प्राप्त होते. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. मायक्रो फायनान्स कंपन्या पिळवणूक करत असल्याचे आरोप बचत गटांचे आहेत. या कंपन्या व्याज वसुलीसाठी छळ करतात असे आरोप बहुत करून बचत गटांचे आहेत. तर या कंपन्यांमुळे आमचे उद्योग यशस्वी होऊन मिळकत होत असल्याचंही काही बचत गटांनी म्हटलं आहे. मायक्रो फायनान्स कंपनीकडून बचत गटांना कर्ज वसुलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या 30 महिलांनी निवेदनाद्वारे कंपनीची पाठराखण केली तर 100 महिलांच्या निवेदनात कंपनीवर कारवाई करून कर्ज माफ करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. कर्ज माफ तो होना ही नहीं है, ये आरबीआई से जुड़ा हुआ है. ये कुछ चंद लोग अपने वोट के खातिर चंद लोगों को उकसा रहे हैं और औरत का माइंड बिल्कुल छोटा सा रहता है, इसलिए वो इसमें आ जा रहे हैं झांसे में. तो महिलांना एवढंच आव्हान आहे की बघा, तुम्ही कर्ज घेतलंय 10-20 हजार माफ केल्याने की तुमची जिंदगी सुधारणार नाही आहे. पुढे जर तुम्हाला लाखो व्यवहार करायचे असेल आणि बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुमच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी, तुमच्या मुलामुलींच्या लग्नासाठी, तर आज तुम्ही हे कर्ज पेड करा आणि व्यवहार सुरळीत चालवा. सावकारी कर्जामध्ये गुंतून राहिल्यापेक्षा हे मायक्रो फायनान्स कर्ज अतिशय चांगलं आहे, कमी व्याजदरामध्ये आहे आणि तुमच्या फायद्याचं आहे. मंथली तुम्हाला इन्स्टॉलमेंटही कमी असते. मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात तक्रार आल्यावरून जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी त्याची दखल घेतली आहे. या संदर्भात बचत गटांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रारी नोंदवाव्यात, याची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून बचत गटांना त्रास होत असेल तर त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी द्याव्या. अशा कंपन्यांनी उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केल्या जाईल. कोणत्याही फायनान्स कंपनीला महिलांनी बळी पडू नये. ॲग्रीमेंट वाचूनच सह्या कराव्या. मात्र कंपनीकडून कर्ज घेतले असेल तर त्यांना मात्र ते परत करावे लागेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून बेवारस दुचाकी होती. ती वाहतूक शाखेने गुरुवारी जप्त केली आहे. MH 27V 8039 क्रमांकाची मोटरसायकल गेल्या कित्येक दिवसांपासून जिल्हा कचेरीत पडून होती. बेवारस स्थितीत पडलेल्या या गाडीवर धूळ जमा झाली होती. या गाडीच्या मालकाने गाडी न नेल्याने वाहतूक पोलिसांनी गुरुवारी गाडी जप्त केली. पुढच्या वर्षी महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी निवडणुकीचं वातावरण तापायला लागलंय. अनेक इच्छुक उमेदवार आपलं भाग्य अजमावण्यासाठी मैदानात उतरत आहेत. शहर काँग्रेस कमिटीतर्फे उमेदवारी अर्ज वितरण सुरू आहे. अर्ज उचलण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर ठेवण्यात आली होती, मात्र ती आता वाढवून 30 नोव्हेंबर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात अर्ज घेण्यासाठी गर्दी केली. अर्ज भरल्यानंतर पुढील कार्यवाही करता वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय अकर्ते यांनी दिली. अमरावती में सबसे पहली बार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के जितने भी इच्छुक उम्मीदवार है अमरावती महानगर पालिका की 2017 में होने वाली चुनाव के लिए उनके फॉर्म देना चालू है और अभी तक हमने 364 फॉर्म वितरित किए हैं. उसके बावजूद अभी तक और हमारे पास 30 से ज़्यादा फॉर्म आए हैं. कल उसकी फॉर्म देने की तारीख 25 जो लास्ट है उसे बढ़ाने की हम कोशिश कर रहे हैं और 30 तारीख तक हम वो चालू रखने की कोशिश करेंगे.
उसके बाद 30 तारीख को ये जितने भी फॉर्म भर के आएंगे वो सब हम जमा करेंगे। 30 तारीख ये लास्ट तारीख रहेगी, उसके बाद हम ना तो फॉर्म दे पाएंगे ना ही भरे फॉर्म ले पाएंगे। इसमें सबसे बड़ी बात यह है कि जो फॉर्म नहीं भरेगा चाहे वो कोई भी रहे, उनका नाम हम पार्लियामेंट्री बोर्ड की तरफ नहीं भेज पाएंगे, क्योंकि नियम ऐसा है कि जब तक वो अमरावती बोर्ड में अमरावती शहर अध्यक्ष के पास फॉर्म नहीं भरेंगे, वो लिस्ट नहीं बनेंगे और उसमें अमरावती में जो बोर्ड बैठेगा वो बोर्ड उस नाम को जब तक क्रॉस नहीं करेगा, चेक नहीं करेगा, तब तक ये सब होते रहेगा। इसलिए मैं सब लोगों से जो इच्छुक उम्मीदवार हैं उन लोगों से विनती कर रहा हूँ कि उन्होंने 30 तारीख के अंदर फॉर्म ले जाए और फॉर्म भर के ला दें। और महिला और एससी एसटी जो रिजर्व कैटेगरी में आते हैं उनके लिए 2000 फ्री रखी है। दर्यापूरच्या साईनगर येथील रहिवासी कीर्तिमाला भांडे या आपल्या पतीसोबत घरी जात असताना त्यांच्या घरासमोर काळ्या रंगाची मोटरसायकल घेऊन डोक्याला रुमाल बांधून अज्ञात आरोपी आला व त्याने फिर्यादीच्या गळ्यातील पोत जबरदस्तीने तोडून पळून गेला। कीर्तिमाला भांडे यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी 392 कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे। अंजनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोराळा येथील अविनाश देवनाथ मोरे ग्रामपंचायतमध्ये शिपाई असून ग्रामपंचायतीच्या मालकीचे पॅनासॉनिक कंपनीचा हँडीकॅम कॅमेरा अज्ञात चोरट्याने चोरला। 22,489 रुपयाचा हा कॅमेरा असून या संदर्भात अंजनगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध 379 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। वरुड तालुक्यातील नया दायरा येथील शेख वसीम शेख नबी यांनी वरुड पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे। अज्ञात आरोपीने राजू नारायण श्रीराव यांची 10,000 रुपये किमतीची बकरी, सरजाना बी यांच्या 2 बकऱ्या व 1 बोकोड ज्यांची किंमत 30,000 रुपये आहे, शेख वसीम शेख नबी यांच्या 2 बकऱ्या ज्यांची किंमत 20,000 रुपये आहे, अशा एकूण 60,000 रुपयांच्या बकऱ्या अज्ञात चोरट्याने चोरल्या। वरुड पोलिसांनी 379 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। शेंदुर्जना घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिपलपुरा येथे राहणाऱ्या शर्मिना फिरदोस शेख वाजिद शेख या महिलेने शेख वाजिद शेख व अधिक 3 यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे। फिर्यादी ही आरोपीची पत्नी असून आरोपी हा नेहमी छोट्या छोट्या कारणांवरून फिर्यादीचं शारीरिक व मानसिक शोषण करतो व पैशाची मागणी करतो, शिविका करून जीवे मारण्याची धमकी देतो व त्याला नातेवाईक साथ देतात असा हा आरोप आहे। या संदर्भात शेंदुर्जना घाट पोलिसांनी 498, 504, 506 व 34 कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे। मोर्शी तालुक्यातील ग्राम विवेकानंद येथील श्री विवेकानंद शाळा येथून अज्ञात चोरट्याने कार्यालयाचं कुलूप तोडून आत प्रवेश करून पोषण आहाराचं कपाट फोडून 17 किलो 376 ग्रॅम अंदाजे 1,285 रुपयाचं व भिंतीचं घड्या 275 रुपये असा 1,535 रुपयांचा माल चोरून नेला। विवेकानंद शाळेचे पंडित उत्तमराव तट्टे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध मोर्शी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असता पोलिसांनी 461 व 380 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा, विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 16 नोव्हेंबर पासून बेमुदत सामायिक रजेवर गेले होते। तलाठ्यांचं हे सामुदायिक रजा आंदोलन मागे घेण्यात आलंय। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। शासन नेहमीच प्रलंबित मागण्यांसाठी सकारात्मक आहे। तलाठ्यांनी संगणकीकृत 7/12 काम वेळेत पूर्ण करावं असं महसूल मंत्र्यांनी म्हटलंय। ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी अडचण व राज्यात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सारासार विचार करून तलाठी महासंघाने राज्यातील तलाठ्यांचं सामुदायिक रजा आंदोलन गुरुवारपासून मागे घेण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे।
तलाठी मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री पाटील यांच्या दालनात महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघ व इतर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या मागण्यांसाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलनही केले आहे, परंतु या आंदोलनांची दखल न घेतल्याने 16 नोव्हेंबरपासून त्यांनी सामुदायिक रजा आंदोलन सुरू केलं होतं. हे सामुदायिक रजा आंदोलन सकारात्मक चर्चा झाल्याने मागे घेण्यात आलं आहे. परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य तारा शर्मा यांच्या विरोधात प्रशिक्षणार्थींनी डफरीनमध्ये ठिय्या आंदोलन केलं. प्राचार्य तारा शर्मा या मानसिक छळ करतात, अपशब्द बोलतात, तेव्हा प्राचार्य शर्मा यांना हटवावं, प्रशिक्षणार्थींच्या जीवाला हानी झाल्यास जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार राहतील असा इशारा प्रशिक्षणार्थींनी दिला. परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात प्रशिक्षणार्थींमध्ये तीव्र असंतोष आहे. प्राचार्य तारा शर्मा यांना हटवण्याची मागणी या प्रशिक्षणार्थींनी केली आहे. आपल्या मागणीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. तारा शर्मा या गैरवर्तन करतात, बोलताना अपशब्दाचा वापर करतात, प्रशिक्षणार्थींचा मानसिक छळ करतात असं त्यांचं म्हणणं आहे. मुलींवर त्या दबाव टाकतात, मुलींच्या गैरहजरीमध्ये त्यांची कपाटं चेक करतात, त्यामुळे मुलींचे पैसेही गेलेले आहेत. वस्तू न घेतल्यास प्रशिक्षणातून बाहेर काढण्यात येईल अशा धमक्या देतात. पालकांचाही अनादर करतात, त्यांच्याशी बोलताना अपशब्दाचा वापर करतात, पेरेंट्सला बोलवून स्वतः ऑफिसला लॉक लावून गैरहजर राहतात. अशा प्रकारचा मानसिक छळ प्राचार्य तारा शर्मा करत असल्याचा आरोप प्रशिक्षणार्थींचा आहे. की आम्हाला ते मानसिक छळ देतात, आम्हाला त्या अपशब्दात बोलतात, वेश्या, नालायक, हिजडा, बेशरम, हरामखोर, कुत्र्यांनो या शब्दात ते आम्हाला बोलल्या जातात. आउटपास मागितल्यानंतर तुम्ही मुलांसोबत वेश्याव्यवसाय करायला जातात असे ते आम्हाला बोललेले आहेत. बाथरूममध्ये मुली आंघोळ करत असताना त्या जबरदस्तीने घुसतात व ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत त्या त्यांना मारतात. बाथरूममध्ये घुसल्यानंतर मुलींच्या गैरहजरीमध्ये त्यांचे कबोर्ड चेक करतात आणि कंप्लेंट केली असता काही कार्यवाही करण्यात आलेली नाही आहे. मुलींवर ते दबाव टाकले जातात. उदाहरणार्थ जे बुक्स आहे, बुक्स जे जुने असतानाही ते आम्हाला नवीन घ्यायला मागतात. पैशांचा ते आमच्यावर दबाव टाकतात. पैसे मागायला नको असलेल्या सामानासाठी ते आम्हाला पैसे मागितले जातात जबरदस्तीने. आणि आमचे पालक जर आले ते त्यांचा अनादर होत असतो. त्यांच्याशी बोलताना अपशब्दाचा वापर ते करतात. पेरेंट्सला बोलवून स्वतः ऑफिसला लॉक लावून त्या गैरहजर राहतात. मुलींच्या गैरहजरीमध्ये मुलींच्या वापरीचे सामान जसे ताट, प्लेट, ब्लँकेट, चादरी, उषा, कपडे अशा नेले जातात. ते रविवारला त्या हॉस्टेलवर हजर राहतात. सपोज रविवारला कोणत्याही मुलीची तब्येत बिघडली तर त्यांना जर आम्ही परमिशन मागितली की आम्हाला हॉस्पिटलला न्यायचं आहे, मुलीला तब्येत ठीक नाही, तर त्या आम्हाला म्हणतात की तुम्ही तुमच्या रिक्सवर जा, मी इथे ड्युटीवर नाही आहे, मी सांगू शकत नाही, तुम्ही तुमच्या रिक्सवर जा असे ते आम्हाला सांगण्यात येतात. मुलींच्या रूममध्ये कॅमेरा लावण्याची ते आम्हाला धमकी देतात. रात्री बेरात्री हॉस्टेलला येतात. मुलींना जबरदस्तीने कपडे घालायला ते स्वतः मांगतात. मला घालण्यासाठी द्या असे त्या म्हणतात. आधीचे जे कर्मचारी आहेत ते त्यांना काढण्यात आलेले आहेत. तसेच आमच्या प्रिन्सिपल मॅडम तारा शर्मा मॅडम यांच्याबद्दल आम्हाला त्या आम्हाला टॉर्चर करतात, मानसिक त्रास देतात. याविषयीच आम्ही हा स्ट्राईक काढलेला आहे. त्या प्रिन्सिपल तारा शर्मा मॅडम या आधीचे जे कर्मचारी तिथे होते जसे मावशा, वॉचमॅन वगैरे त्यांना त्यांनी काढलेलं आहे आणि तिथे त्यांनी त्यांच्या ओळखीच्या माणसांना ठेवलेलं आहे आणि ते ओळखीचे जे माणसं आहे ते आमच्यावर नेहमी देखरेख करतात आणि आमची थोडीशी जरी चूक झाली असेल तर ते आमची कंप्लेंट्स करतात आणि आम्हाला थोड्या गोष्टींवर झापलं जाते. तसेच आमच्या बाहेर राहणाऱ्या आदिवासी हॉस्टेलच्या मुलींना त्या कॅम्पसमध्ये अलाउ करत नाही. त्यांना चोरी केल्याचा म्हणजे त्यांच्यावर आरोप. आधीचे कर्मचारी प्राचार्यांनी काढल्यात व त्यांच्या परिचयाच्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करून जासुसी करायला लावतात. बाहेर राहणाऱ्या आदिवासी मुलींनाही चूक नसतानाही त्यांच्यावर चोरीचा आरोप लावण्यात येतो असे आरोप या प्रशिक्षणार्थींचे आहेत. आम्ही आदिवासी मुली आहोत तर आम्हाला नेहमी आदिवासी मुली कधी सुधारणार नाहीत याविषयी बोलत असतात आणि जातीभेद करत असतात आणि प्रशिक्षणातून काढून टाकण्यात येईल असं धमकी देत असतात वारंवार. आणि आदिवासी लोक कभी सुधरोगे नाही अशा शब्दात आम्हाला बोलले जातात. तुम आदिवासी कभी सुधरोगे नाही.
आणि आदिवासी मुली बाहेरच्या हॉस्टेलला असल्या तर त्यांना कॅम्पसमध्ये अलाउड नसते पण त्यांच्यासाठी कुठली सुविधा नाही आहे आणि ट्रेनिंग घेण्याच्या लायकीचे नाही असं बोलत असतात नेहमी. आमच्या प्रिन्सिपल मॅडम तारा शर्मा मॅडमच्या मानसिक त्रासामुळे आमच्या दोन विद्यार्थिनी ज्या आता एक सायकॅट्रिक सायकोसिस म्हणून डिसऑर्डर म्हणून ती पेईंग वॉर्डला ऍडमिट आहे आणि दुसरी जी आहे कुमारी धनश्री निळे ही फेशियल पाल्सीमुळे ती ऍडमिट आहे आणि हे सर्व आमच्या डोळ्यासमोर होत होतं. त्यांना नेहमी नेहमी मानसिक त्रास दिला जात होता. तसेच आम्ही कोणत्या त्यांची जर एखादी गोष्ट ऐकली नाही तर त्या नेहमी आम्हाला प्रशिक्षणातून काढून टाकणार अशी परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य तारा शर्मा यांच्या विरोधात प्रशिक्षणार्थींनी इरविन व डफरीनमध्ये आंदोलन करून त्यांना हटवण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना या प्रशिक्षणार्थ्यांनी घेराव घालून आपली मागणी मांडली असता जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आहे. प्राचार्य तारा शर्मा यांना पदावरून हटवण्यात आलं असून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य शर्मा यांच्याकडून विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाल्याची त्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आली. याबाबत चौकशी नेमण्यात येऊन कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र विद्यार्थिनींनी लेखी कारवाई देऊन आत्ताच शर्मा मॅडमना हटवा अशी मागणी केली व घेराव घातला. आमच्या सिक्युरिटीसाठी कोणीच नाहीये तिथे जोपर्यंत ते निघणार तेव्हा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गुरुवारी दुपारी 4:30 जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राऊत यांच्यासोबत मीटिंग घेऊन डॉक्टर तारा शर्मा यांना पदावरून काढून दुसऱ्यांना इन्चार्ज देण्याविषयी सूचना दिल्या. तसंच चौकशी समिती नेमून 10 दिवसात चौकशी करून कारवाईचे संकेत दिले आहेत. सामान्य रुग्णालय इरविनमधल्या ज्या मुली होत्या थर्ड इयर सेकंड इयर आणि फर्स्ट इयरच्या मुली पुष्कळ दिवसापासून ज्या काही प्रश्नांना त्या सफर होत होत्या त्यांच्यातच त्या गुदमरल्या जात होत्या आणि असंच अचानक उद्रेक आज सकाळी झाला जो कुणालाही माहिती नव्हतो कुठल्याही अधिकाऱ्यांना माहीत नव्हता आणि त्या बाहेर पडल्या. त्यांनी त्यांच्या लेवलला एक निवेदन लिहिलं आणि ते निवेदन CS सर आणि कलेक्टर सरांना दिलेलं आहे. त्यांची मागणी एकच होती की श्रीमती शर्मा मॅडम यांच्याकडून त्यांना त्रास होत होता त्या त्रासांती त्यांना शर्मा मॅडमला व इथून काढावे आणि दुसऱ्यांकडे चार्ज देण्यात यावा आणि जर का त्या इथे राहिल्या तर आम्हाला इथे राहणं शक्य नाही आहे. आणि त्यांना अधिकाऱ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला मुलींना परंतु त्यांचं स्वतःचं निर्माण केलेलं हे सगळं आंदोलन होतं आणि त्याच्यामुळे त्या समजण्याच्या सुद्धा पलीकडे गेलेल्या होत्या. कलेक्टर सरांनी जे लेखी आदेश काढलेले आहे की त्यांचंवालं जे चार्ज आहे ते दुसरीकडे दुसऱ्या ट्युटरकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे आणि आता यानंतर चौकशी समिती बसणार आहे. चौकशी समितीचा अंतिम जोही काही निर्णय होईल मॅडमचं काय म्हणणं आहे संबंधित प्रकरणावरती मुलींचं काय म्हणणं आहे मॅटर्न मॅडम म्हणणं काय CS सरांचं म्हणणं काय त्या निर्णयाच्या नंतर जो निर्णय होईल तो सगळ्याला मान्य राहील. पण तोपर्यंत शर्मा मॅडमनी हॉस्टेलच्या आतमध्ये जाऊ नये असं मुलींचं म्हणणं आहे आणि CS सर म्हटलं की तसं मी पण त्यांना सांगतो आहे. तर येणाऱ्या 10 दिवसात चौकशी समितीच्या माध्यमातून जोही निर्णय लागेल तो मुलींना मान्य राहील. डफरीन व इरविन मधील परिचर्या प्रशिक्षणार्थींनी सकाळपासून ठिय्या आंदोलन केलं. तसंच आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली घेराव घातला. या संदर्भात चौकशी समिती नेमण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत कारवाईचे संकेत दिलेले आहे. या संदर्भात सिटी न्यूजने प्राचार्य शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली बाजू मांडली आहे. आणि जे काही हे चालू आहे हे आजचं नाही आहे 2014 पासून चालू आहे कारण की मी जेव्हा गडचिरोलीला टाकण्यात आलं मला हेतू पुरस्सर अध्ययन रजेची मी जेव्हा वेतन काढण्यासाठी गेली होती तेव्हापासूनचं हे चालू आहे 2014 पासून आणि मी शासनामध्ये कार्यरत आहे 1997 पासून तर 2014 पर्यंत माझ्या याच्यामध्ये काहीही असं नव्हतं. हे सातत्याने घडत आहे आणि विशेषतः विद्यार्थ्यांनाच पुढे केले जाते. मी विद्यार्थ्यांचा एकही पैसा घेत नाही विद्यार्थ्यांना अपशब्द बोलत नाही विद्यार्थ्यांचं जे काही स्किल आणि नॉलेज आहे ते पूर्णतः इम्प्लिमेंट करण्याचा मी अतिशय प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून मी प्रयत्न करत असते आणि जे काही माझ्यावर जे आरोप लावलेले आहे ते सिद्ध करावे. आणि जर विद्यार्थी जे काही वापरत आहे हीटर वापरत आहे गिझर नसल्यामुळे सोलार सिस्टीम सारखी कन्स्ट्रक्शन विभागामध्ये
काढून टाकण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना गरम पाणी नाही आहे तर ते वैयक्तिक हीटर जेव्हा वापरत आहे ते वैयक्तिक हीटर वापरू नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याच्यासाठी मी त्यांना अनेकदा सूचना दिल्यानंतरही ज्यांनी त्यांनी ऐकलं नाही त्यावेळेस मी प्रत्यक्ष आपल्या त्याच विद्यार्थ्यांचे जे मेस मॉनिटर्स आहेत त्यांना मेस मॉनिटरला बोलावून त्यांच्याकडनं काढले. मी कुठलाही आरोप हा जर सिद्ध झाला तर मी स्वतःहून पुढे येऊन मी माफी मागेल. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मी घडामोडी घेतल्या, काही विरोधकांना ते जाचक ठरले. या गोष्टी मी जाणले तेव्हा मी सप्टेंबरमध्ये सरांना मी सांगितलं की सर प्राचार्यपद तुम्ही कोणालाही घेऊ द्या, कारण की या ठिकाणी श्रीमती घाटेचं नाव लिहिण्यात आलेलं आहे, श्रीमती गाडवेदारे. बिलकुल तुम्ही घाटेला द्या, मला काही प्रॉब्लेम नाही आहे सर, मी जे काही केलं मी केलेलं आहे, परंतु हा स्पोर्ट अशा रीतीने जाईल असं मी सरांच्याही कानावर टाकलं होतं. सरांनी वेळोवेळी माझं जे काही काम होतं ते अवलोकन करत होते, योग्य आहे किंवा अयोग्य आहे त्याचं मार्गदर्शन पण देत होते आणि त्या अनुषंगाने मी पुढे पुढे जात होते. परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थींनी इरविनमध्ये ठिय्या आंदोलन केलं. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर प्रशिक्षणार्थींनी आंदोलन केलं, नारेबाजी केली. यावेळी आंदोलनकर्त्या प्रशिक्षणार्थींना जिल्हा शल्य चिकित्सकांनी आंदोलन न करण्याबद्दल धमकी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थींनी इरविनमध्ये ही ठिय्या आंदोलन केलं. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर प्रशिक्षणार्थींनी आंदोलन केलं, नारेबाजी केली. यावेळी आंदोलनकर्त्या प्रशिक्षणार्थींना जिल्हा शल्य चिकित्सकांनी धमकी दिल्याचंही या आंदोलकांचं म्हणणं आहे. प्राचार्य तारा शर्मा ह्या मानसिक छळ करतात व त्यांच्या गैरवर्तनाने आम्हाला त्रास होतो आहे अशी तक्रार या आंदोलकांची आहे. त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास, प्रशिक्षणार्थींना काही हानी झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांवर राहील असं आंदोलकांचं म्हणणं आहे. आधी त्यांचं इतकं टॉर्चर करणं नव्हतं, पण दिवस जाता जाता त्यांचं मेंटली आम्हाला टॉर्चर करणं, विनाकारण पैसे मागणं, आम्हाला वेगवेगळ्या अपशब्दात बोलणं, जसे की वेश्या, नालायक, हिजुळ्या, बेश्रम, नालायक, बंधो, कुत्र्यांनो या शब्दात त्या बोलतात. आउटपास मागितल्यावर तुम्ही मुलासोबत भिक्षा व्यवसाय करायला जातात का या शब्दात बोलतात. बाथरूममध्ये मुली आंघोळ करत असताना जबरदस्तीने दार उघडतात फक्त याच्यासाठी की पाणी गरम आहे की नाही हे बघण्यासाठी त्या दार उघडतात. मुलींच्या गैरहजेरीमध्ये त्यांचे कबड चेक केल्या जातात. त्यांचे वापरीचे जे भांडे असतात जसे ताट, वाट्या, उशा, चादरी, ब्लँकेटा या त्या घेऊन जातात. आणि नंतर आम्ही त्यांच्याकडे मागितल्यावर असे सांगतात की ह्या आमच्या न्यूट्रिशन लॅबच्या आहे, मी तुमच्या रूममधून आणलेला नाही, तुमच्याकडे काय प्रूफ आहे असे त्या म्हणतात. भाऊ भेटायला आला असल्यावर हा तुमचा भाऊ आहे कशावरून असे म्हणतात, हा तुमचा बॉयफ्रेंड आहे असे आरोप आमच्यावर लावतात. मुलींना चिमटी काढून बोलतात, मारतात. पर्सनली त्यांना क्लासमध्ये शिकवतानी शिकवणं कमी असते मॅमचं आणि टॉर्चर करणं जास्त असते, मेंटली टॉर्चर करतात. या मेंटली टॉर्चरमुळे आमच्या दोन स्टुडंट ताई आहे, एक थर्ड इयरच्या ताई, त्यांना काल फिश इयर पालसी झाल्यामुळे त्या पेईंगमध्ये ॲडमिट आहे आणि फर्स्ट इयरची विद्यार्थिनी ती सायकोसिस म्हणून तिचा डायग्नोसिस केला असून ती पेईंगमध्ये ॲडमिट आहे. सीएस सरांनी म्हटलं की आम्ही वर नोटीस देतो बा, त्यांनी वर त्यांनी सांगितलं आहे, त्यासाठी आम्ही इथे बसलो आहोत, त्यांची प्रत आम्हाला मिळायची आहे. आणि जे मेल गेस्ट असतात हे कधी येतात? रात्रीचे 12 वाजता पर्यंत येतात. ते तुमच्या परिचयाचे असतात का? नाही, अनोळखी असतात. रात्री हॉस्टेलला येतात, रूममध्ये राहायला कपडे मागतात आम्हाला, घालायला कपडे द्या म्हणून. आणि मुलींच्या रूममध्ये कॅमेरा लावण्याची धमकी देतात, हॉस्टेलवर कॅमेरा लावण्याची धमकी देतात. बाहेर राहणाऱ्या आदिवासी ज्या स्टुडंट आहेत त्यांना कॅम्पसमध्ये अलाऊ करत नाही आणि फक्त मेसमध्ये बसा, त्यांच्यावर चोरीचा आरोप लावतात खोटा. आणि सख्या पालक्यांशिवाय सख्या भावाला पण भेटण्याची परमिशन देत नाही. आदिवासी वसतिगृहामध्ये राहतात म्हणून ते आमच्या हमेशा आदिवासी आहात, तुम आदिवासी ऐसे ही हो, तुम लोगों को रहने का ढंग नहीं है, तुम लोग यहाँ क्यों आए हो, तुम लोगों को किसी भी गवर्नमेंट इंस्टीट्यूट में एडमिशन नहीं मिलनी चाहिए, तुम लोगों को किसने मतलब पढ़ाई करने के लिए देना ही नहीं चाहिए, तुम लोगों ने सीखना पढ़ना ही नहीं चाहिए, यहाँ पे आए हो किस लिए, तुम लोग उस लायक के नहीं हो, ऐसे हमको हमेशा कहते रहते हैं. नगरसेविका स्वाती निस्ताने आपल्या प्रयत्नांनी विकास कामं घडवून आणत आहेत. गणेडीवाल लेआउट येथे विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. पेविंग ब्लॉक्स व उद्यानाचं सौंदर्यीकरण या अंतर्गत करण्यात येत आहे. मान्यवरांच्या हस्ते व परिसरवासियांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. गणेडीवाल लेआउट येथे विकास कामांचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. उद्यानाचं सौंदर्यीकरण व पेविंग ब्लॉक्स लावून परिसराची शोभा वाढवण्यात येते आहे. या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं.
यावेळी राजेश वानखडे, विजू बुतडा, मोहन क्षीरसागर, धनंजय बंड, वर्षा बंड, शिवसेना उपशहर प्रमुख अमोल निस्ताने, नगरसेविका स्वाती निस्ताने यांच्यासह परिसरवासी उपस्थित होते. मी या प्रभागाची नगरसेविका या नात्याने या प्रभागात भरपूरशी अशी काही कामं केली, परंतु वेळ का होईना, परंतु शेवटी इथल्या या गणेडीवाल लेआउटमधलं कामाला सुरुवात झाली. 20 लाखाचा रस्ता आणि 23 ते 24 लाखापर्यंत बगीचा या ठिकाणी मंजूर झालेला आहे. उद्या किंवा परवापासून या कामाला सुरुवात होईल आणि नागरिकांना मी इतकीच हे करते की आशीर्वाद मागते पुढच्यासाठी की पुढे आपल्याला या प्रभागात भरपूरचे कामं करायचे आहे, भरपूर प्रभागात सुधारणा करायची आहे, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मला आवश्यक आहे. धन्यवाद. राज्यात आता पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन या आपत्कालीन सेवांसाठी 112 हा एकच हेल्पलाईन नंबर असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी या यंत्रणांचा समन्वय साधावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी पोलिसांसाठी 100, रुग्णवाहिकेसाठी 102 तर अग्निशमन सेवेसाठी 101 असे क्रमांक आहेत. संबंधित यंत्रणांचा समन्वय साधताना गोंधळ उठतो तेव्हा एकच हेल्पलाईन असावी या दृष्टीनं पावली उचलली जात आहेत. मिरगी, फिट, अपस्मार अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. 27 नोव्हेंबर रोजी IMA हॉल येथून सकाळी 8 वाजता निघणाऱ्या या रॅलीविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अपस्मार, मिरगी किंवा फिट हा आजार असून भूत, प्रेत, देवी देवतांचा प्रकोप नाही. मिरगी हा आजार नियमित औषधोपचाराने बरा होतो. याबाबत जनजागृती करण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता IMA हॉल येथून जनजागृतीपर सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व IMA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल रॅलीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ये नवंबर का महीना एपिलेप्सी अवेयरनेस मंथ है, मिरगी का अवेयरनेस मंथ है, तो इस संदर्भ में हम 27 नवंबर को सुबह 8 बजे IMA हॉल से साइकिल रैली करने का आयोजन किया हुआ है. ये मिरगी के लिए अवेयरनेस कैंप है, तो उसके लिए मैं चाहता हूँ कि आप ज़्यादा से ज़्यादा संख्या में आके वहाँ पर हमारी प्रेरणा बढ़ाएँ और मिरगी के मरीजों को जितनी सहायता मिल सके इस अवेयरनेस से उतनी करवाएं. इस रैली में मेडिकल फ्रेटर्निटी से IMA अमरावती, लॉयंस क्लब अमरावती, रोटरी क्लब अमरावती, साइकिल ग्रुप अमरावती और बाकी भी सभी संस्थाएं जो भी मिरगी के पेशेंट्स के साथ जुड़ी हुई हैं वो सभी यहाँ पर मौजूद होंगे और इसी रैली में इस रैली का हिस्सा बनेंगे. तो आप, मैं सबसे अनुरोध करता हूँ कि जितने ज़्यादा संख्या में आप आएंगे वहाँ पर उतना ही ये मिरगी के अवेयरनेस कैंपेन को अच्छा. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा होतोच, शिवाय अपघातांची शक्यता बळावते. मोकाट जनावरांना पकडण्याची कारवाई महापालिका करते. शेकडो मोकाट जनावरं महापालिकेनं बंदिस्त केले आहेत तर लाखो रुपयांचा दंडही वसूल केला आहे. पशु मोकाट सोडणाऱ्या मालकांवर फौजदारी कारवाईची तंबी महापालिकेनं दिलाय. शहर में घूमते मोकाट जानवर अपने आप में एक समस्या है. ये राहदारी को अड़थड़ा तो करते ही है, साथ में आने जाने वालों पर कभी भी हमला कर देते हैं. इसके ऊपर सिटी न्यूज ने अनेक बार शासन का ध्यान आकर्षित किया है, फिर भी कोई माकूल कार्रवाई होती दिखाई नहीं दी. फिलहाल सुना है ऐसा कि अब इस गैर व्यवस्था को ठीक करने के लिए फौजदारी कदम उठाया जाएगा, मतलब मोकाट जानवर छोड़ने वाले के ऊपर फौजदारी कारवाई की जाएगी. 10 पेक्षा अधिक मोकाट जनावर बंदिस्त करण्यात आली आहे तर पशुपालकांकडून 3 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पशूंची योग्य काळजी न घेता त्यांना मोकाट सोडणे, त्यांचा निवारा चारा पाण्याची व्यवस्था न करणे एक प्रकारची क्रूरताच असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे अशा पशुपालकांवर आता थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे. जनावरांचे नोंदणी न करणाऱ्या पशुपालकांना 7 दिवसांमध्ये नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पशूंचा परवाना वजा नोंदणी शुल्क, बैल, वळू, गाय, म्हैस, घोडा आदी जनावरांची कमाल मर्यादा 5 नुसार 250 रुपये राहणार आहे. नोंदणी नसलेल्या तसंच जप्त करण्यात आलेल्या पशूंना मालक नसल्याचं गृहीत धरून शेवटी महापालिकेची मालमत्ता समजली जाणार असल्याचं महापालिकेनं कळवलं आहे. यामुळे मोकाट जनावरं सोडून देणाऱ्या पशुपालकांचं धाबदण आणलं आहे. ॲक्सिस बँकेतर्फे गुरुवारी जिल्हा परिषद परिसरात ATM मशीन लावण्यात आली. यामुळे आता जिल्हा परिषद कर्मचारी अधिकाऱ्यांना व तेथे कामासाठी येणाऱ्यांना पैसे काढणं सोपं झालं आहे. ॲक्सिस बँकेचे ब्रँच हेड अल्लाद कलोती यांच्या पुढाकाराने ही मशीन सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी
व तेथे येणाऱ्या नागरिकांना पैसे काढण्याचा त्रास होऊ नये या उद्देशाने ॲक्सिस बँकेतर्फे जिल्हा परिषदेत ATM मशीन लावण्यात आली आहे. CEO किरण कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश विके व कर्मचाऱ्यांनी यावेळी येथे पैसे काढून आनंद व्यक्त केला. यावेळी ॲक्सिस बँकेचे ब्रँच हेड आल्हाद कलोती यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवर असताना बँकेमध्ये येऊन पैसे काढण्यासंदर्भात असुविधा होत होती. त्या दृष्टिकोनातून माननीय CEO साहेबांनी आम्हाला विनंती केली की आपण अशा प्रकारची काही सुविधा देऊ शकता. त्या अनुषंगाने इथे आम्ही वायरलेस मायक्रो ATMचं आज इथे त्यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे. या योगे सरकारी जे झेडपी कर्मचारी आहेत ते इथे येऊन त्यांचे 2000 रुपये जे काही विड्रॉल आहे ते इथून करू शकतील. एखाद्या किती दिवस ही सुविधा राहणार आहेत? जोपर्यंत आज इथे जसा ज्याप्रमाणे रिस्पॉन्स आहे त्याप्रमाणे ती सुविधा राहील. स्थानिक रतन भवन येथे तुलादान कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये दहिसात येथील रहिवासी सीता रामचंद्र कोलरिया व पार्वती शेषमलजी ओझा यांची फळ धान्य मिठाई यांनी तुला करण्यात आली आणि तुलादान करण्यात आलं व एकादशी व्रताची सांगता करण्यात आली. रतन भवन येथे श्रीकृष्ण पूजन करून भजन कीर्तनाच्या उत्साहात तुलादान करण्यात आलं. सीता रामचंद्र कोलरिया व पार्वती शेषमलजी ओझा राहणार दहिसात या महिला भगिनींचं फळ धान्य मिठाई यांनी तुला करण्यात आली व गरजू गोरगरिबांना वस्तू वाटप करून तुलादान करण्यात आलं. तुलादानाने एकादशी व्रताचं उद्यापन करण्यात आलं. यावेळी परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या. संतनगरी श्री क्षेत्र शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाकरता पायदळ वारीचं आयोजन करण्यात आलं. तपोवन परिसरातील योगीराज कॉलनीतून भव्य पायदळ वारी श्रीकांत चावजी यांच्या नेतृत्वात निघाली. दिंडीमध्ये मोठ्या संख्येनं वारकरी सहभागी झाले. श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या दर्शनाकरता भव्य पायदळ वारीचं आयोजन श्रीकांत चावजी यांच्या नेतृत्वात करण्यात आलं. तपोवन परिसरातील योगीराज कॉलनीमधून त्याकरता दिंडीचं आयोजन करण्यात आलं. दिंडीमध्ये टाळ विणा मृदंगासहित घोडेस्वार सुद्धा सहभागी झाले. यावेळी नगरसेविका स्वाती निस्ताने, अमोल निस्ताने, श्रीकांत चावजी सहित परिसरातील महिला व पुरुष भाविक सहभागी झाले. नगरसेविका स्वाती निस्ताने व श्रीकांत चावजी यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नगरसेविका या नात्याने दरवर्षी आमच्या प्रभागातील श्री श्रीकांतजी चावजी यांच्याकडून ही पालखी दरवर्षी निघते. त्या दिंडीचं स्वागत आम्ही मनोभावे नेहमी दरवर्षी या प्रभाग विद्यापीठ चौकात आम्ही करतो आणि त्यांच्या या पुढल्या कार्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. पायवारीचं आमचं हे 15वं वर्ष आहे. गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने ही आमची पालखी दरवर्षी निघत असते. अमोल भाऊ आणि स्वाती बहिणीचं दरवर्षी आम्हाला सहकार्य मिळत असतं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. भारताचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला गेलाय. कलावंतांचं कार्य, जन्म, थोर व्यक्तींचे जन्म, देशविदेशात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना यांची नोंद इतिहासाच्या पानात झाली आहे. बघूया आजचा इतिहास काय सांगतो ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. इतिहास के पन्नों से दिनांक 24 नवंबर. 24 नवंबर सन 1675 में गुरु तेग बहादुर जी का निधन हुआ. सन 1901 में अंबा देवी संचालित वेद अध्ययनशाला का निरीक्षण भगिनी निवेदिता द्वारा किया गया. सन 1963 में माजी मुख्यमंत्री कन्नमवार जी का निधन हुआ. सन 1972 में हाल में जहां सिटी न्यूज का कार्यालय है वहां अरविंद आश्रम की स्थापना हुई. सन 2003 में उमा देवी
याने टुन टुन का निधन हुआ। सन 1995 श्री गुजराती ब्रह्म समाज अमरावती द्वारा गौ रक्षण के विशाल प्रांगण में राम कथा का आयोजन हुआ। कथावाचक थे संत श्री मुरलीदास महाराज येलकी वाले। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। गुरुवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 14 डिग्री सेल्सिअस। शुक्रवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 13 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती। आमचा फोन नंबर आहे 2570326 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।